उत्तरनगर जिल्ह्याची जीवनदायिनी असलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे भंडारदरा धरण आज मंगळवारी सायंकाळी 58% जास्त भरलंय. आज मंगळवारी सायंकाळी भंडारदरा धरणाचा पाणीसाठा 6,511 दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय. गेल्या 5 दिवसांपासून भंडारदरा पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे भंडारदरा धरणात पाण्याची मोठ्या प्रमाणावर आवक सुरू आहे. भंडारदरा धरणात 24 तासात तब्बल 515 दशलक्ष घनफूट पाण्याची आवक झाली आहे. तर आज सकाळपासून दिवसभरात म्हणजे 12 तासात 328 दशलक्ष घनफूट पाण्याची उच्चांकी आवक झाली आहे. त्यामुळे धरणाचा पाणीसाठा सायंकाळी 7 वाजता 6,511 दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय. निळवंडे धरणाचा पाणीसाठा सुद्धा 24% पोहोचलाय. तर आढळा धरण हे निंबे भरण्याच्या मार्गावर आहे. निळवंडे धरणाचा पाणीसाठा सोमवारी सकाळी 2,000 दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय. तर आढळा धरणाचा पाणीसाठा 527 दशलक्ष घनफुटावर जाऊन पोहोचलाय. हे धरण उद्या संध्याकाळपर्यंत निम्मे भरणार आहे. सध्या घाटघर, पांझरे, रतनवाडी या ठिकाणी मुसळधार पाऊस सुरू असून या ठिकाणी 1,625 मिलीमीटर पेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे. तर भंडारदरा, वाकी, निळवंडे या ठिकाणी सुद्धा पाऊस सुरू आहे. अकोले टाइम्स साठी अमोल शिर्के यांचा अकोलेहून रिपोर्ट. तुम्ही बघत आहात अकोले टाइम्स, खबर प्रत्येक क्षणाची. आमच्या फेसबुक पेजला लाईक करा आणि यूट्यूबवर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.